ज्यावेळेस आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करतोय त्यावेळेस फोटोसाठी ज्यावेळेस थोडं प्रशस्त असं भरपूर असं मोठं स्टेज आहे, परंतु आपण गर्दी करू नये. या ठिकाणी मानपत्र देऊन साहेबांचा सन्मान करण्यात आलेला आहे. यानंतर कसं म्हणजे मानपत्र या स्वागत परत आहे माझा रत्न म्हणून कामगिरी बजावलेले आदरणीय सुप्रियाताई सुळे. नमस्कार. लातूर धाराशिव भूकंपग्रस्त नागरिक वतीने आज उपस्थित ह्या कृतज्ञता कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दिलीपराव देशमुखजी, या भागातले कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, अंबादास दानवेजी, विठ्ठल मणियार, शांतीलाल मुथा, मधुकररावजी चव्हाण, गोपालराव पाटील, ओमराजे निंबाळकर, राजेश भैया, कैलास पाटील, बसवराव पाटील, राहुल मोटे, वैजनाथ शिंदे, दिनकर माने, त्रिंबक भिसे, पृथ्वीराज साठे, बसवराज पाटील, नगराळकर, मेहबूब शेख, सक्षना, विनायकराव पाटील, अमर बिजादार, व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधू आणि भगिनींना. खरं तर मी फार कमी वेळा आदरणीय पवारसाहेबांबरोबर कार्यक्रमाला जाते, पण आमच्या कुटुंबाला आणि आमच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा आयुष्यातल्या कौटुंबिक चर्चेसाठी आम्ही कधी गप्पा मारत बसतो तेव्हा माझे आई वडील आणि मी आमच्या आयुष्यातले 3-4 महत्त्वाच्या घटना आहेत. त्यातली खिलारी ही अतिशय महत्त्वाची आमच्या आयुष्यातली एक घटना आहे. 2 घटना आहेत ज्याच्याबद्दल माझ्या आईच्या आणि माझ्या मनात नेहमीच अस्वस्थ असते. ती म्हणजे मुंबईत झालेले बॉम्ब ब्लास्ट आणि दुसरी म्हणजे खिल्लारीची घटना. याचं कारण की तेव्हा मी काय राजकारणात नव्हते, एवढा मीडियाही नव्हता, मोबाईलही नव्हता. मी परदेशात राहत होते, माझं लग्न झालं होतं तेव्हा. माझी आई मुंबईला एकटी घरी होती. आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. कुठलाही मोबाईल नाही, बातमी नाही, काही नाही. आणि 2 आठवडे का 3 आठवडे जवळपास ते सातत्याने हा फोन आल्यानंतर तो फोन माझ्या आईनी उचलला होता की खिल्लारीमध्ये अशी घटना झाली आहे साहेब, तसेच उठले आणि 2 आठवड्यासाठी इथे येऊन राहिले. आम्हाला फक्त बातम्या मधूनमधून यायच्या की भूकंप परत झाला, अशा बातम्या पुढेही 2 आठवडे येत राहिल्या. पण कोण कसं आहे, कुठे काय, हे 2 आठवडे आम्हाला काहीही माहिती नव्हतं. आणि 2 आठवडे ज्या पद्धतीने यंत्रणेने इथे काम केलं, 30 वर्षापूर्वीचे अनेक त्या काळातले अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, सगळ्याच संघटनांनी राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून ज्या पद्धतीने महाराष्ट्रानी एक आदर्श या देशाला देखता, त्या लातूरच्या मातीला मी विनम्रपणे अभिवादन करते. कारण ही खरंच देशाला दाखवलेलं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. आणि आज व्यासपीठावर विलासरावजी देशमुख नाहीत याचं मला सातत्याने दुःख वाटतं. कारण का आमचे कौटुंबिक संबंध तर आहेतच, पण त्या काळामध्ये त्यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून जे काम विलासराव देशमुखांनी केलं हे मला वाटत नाही उभा महाराष्ट्रही कधी विसरेल. आणि त्यानंतरही अनेक वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनाही झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्याला तुम्ही विचारा की काँग्रेस पक्षातला सगळ्यात चांगला मुख्यमंत्री काम करण्यासाठी आम्हाला सहकार्य कुणाचं मिळालं तर सगळ्यात विलासराव देशमुखजींचं नाव सगळे घेतील. कारण आघाडीमध्ये मुख्यमंत्री असणं सोपं नसतं, पण विलासरावजी देशमुखांनी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर दिलं नाही. नेहमी एका कुटुंबासारखं प्रेमाने सगळ्यांना वागवलं. महाराष्ट्राच्या विकासामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वेगळं असं कधीच केलं नाही. सगळ्यांना प्रेम दिलं, मान सन्मान दिला आणि महाराष्ट्राची ज्ञान बाण आणि शान ज्याच्यात कदाचित आज कमतरता दिसत असेल सगळ्यांना, पण ती त्या काळात विलासरावजींनी एक मुख्यमंत्री म्हणूनही ठेवली ही आमच्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. मगाशी अमरचं भाषण मी ऐकत होते. अमरचं भाषण असताना त्यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. आठवणी सांगताना काय कशामधून कुठल्या दुःखातून तुम्ही सगळे गेले असाल, पण मला अभिमान एका गोष्टीचा वाटतो की त्यांनी आरक्षणाची मागणी केली. 93 साली भूकंप झाला, 94 वर्षापासून आरक्षणाची अंमलबजावणी आदरणीय पवारसाहेबांनी केली. मला खंत एकाच गोष्टीची वाटते, आम्हाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने, पण तो चेक असा दिला आहे ज्याच्यावर तारीखच नाही आहे.
त्याच्यामुळे महिलांना आरक्षण दिलेलं आहे पण त्याला तारीख नाही आहे. म्हणजे आता 29 मिळेल, 34 मिळेल का कधीच मिळणार नाही आता देवालाच ठाऊक. पण मी तुम्हाला एक शब्द देते, तर 2024 इंडियाचं राज्य आलं तर पुढच्या इलेक्शनमध्ये पूर्ण ताकदीने ह्या देशातल्या प्रत्येक महिलेचा मान सन्मान होईल आणि तिला 33% करून लवकरात लवकर 50% आरक्षण देण्याचाही प्रयत्न आम्ही करू. आणि अमर, तुम्ही एक मागणी केली आहे की आदरणीय पवारसाहेबांनी आरक्षण दिलं ते अडचणीत एवढ्यासाठीच 2002 आलं की काही लोकांचं म्हणणं होतं की हे ह्या दोनच जिल्ह्यांसाठी आहे, ते पाटणलाही द्यावं, आणि ते विलासरावजींनी केलं आणि ते पुढे टिकलं. तर ह्याच्यातही तुमच्या ज्या काही मागण्या असतील महाराष्ट्र सरकारकडे, आज व्यासपीठावर एक मंत्री उपस्थित आहेत, पण प्रकल्पग्रस्तांसाठी पूर्ण ताकदीने मी स्वतः तुमच्या, आणि आज ओमी आहे, राजेश भैयाही उपस्थित आहेत, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या आरक्षणासाठी जे काही तुम्हाला कदाचित काळाबद्दल लागणारे बदलही असतील ते काळाबरोबर, कारण का शेवटी 30 झालेली आहेत, तुमच्या गरजा सगळ्या, समाज जसा बदलतो तशा त्यातल्या गरजाही बदलतात, तर त्या आरक्षणामध्ये काही बदल घडवायचे असतील तर त्याच्यासाठी जी काही मदत तुम्हाला लागेल, लोकप्रतिनिधी म्हणून ओमराजे, राजेशभाई आणि मी पूर्ण ताकदीने महाराष्ट्र सरकारकडे तुमची बाजू मांडू. आज एका अतिशय चांगल्या कार्यक्रमात मला एका गोष्टीचा आनंद वाटतोय की हा कार्यक्रम ह्या सगळ्या टीमनी केलेला आहे, इथे कुठलीही सरकारी यंत्रणा नाही, त्यामुळे एखाद्या ग्रुपनी चांगलं काम करायचं म्हणलं तर काय करू शकतात, म्हणजे सर्वसामान्य मायबाप जनतेमध्ये काय ताकद असते ती आज इथे आल्यावर बघायला मिळाली, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि नवीन पिढी, सक्षणा असेल, सक्षणाच्या बरोबरचे सगळे सहकारी असतील, यांनी एक अतिशय घरगुती पण सुंदर असा हा कार्यक्रम इथे आयोजित केला, याबद्दल मी त्या सगळ्यांचे मनापासून कौतुक करते. बरीच भाषणं व्हायची आहेत त्याच्यामुळे मी फार काय माझं लांब भाषण करणार नाही, पण एक गोष्ट लातूरला आल्यावर आवर्जून उपस्थित करीन, कारण का ह्या भागातला महत्त्वाचा प्रश्न आहे की हमीभावाबद्दल सातत्याने, मग कांदा असेल, दूध असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, याचे सातत्याने त्याच्यात आपल्या सरकारला, म्हणजे ना हे सरकार ना केंद्र सरकार हे न्याय देत नाही पूर्ण ताकदीने. अनेक वेळा मला टेलिव्हिजनवरही ऐकायला मिळतं की आज सरकार दरबारी न्याय मिळत नाही. मी गमतीने अनेक वेळा लोकांना विचारते की या देशाचा शेतीमंत्री कोण आहे, फार कमी लोकांना माहिती असतं. मधूनच एखादा म्हणतो शरद पवार, म्हटलं शरद पवार होते, आता नाही आहे बाबा. पण पूर्ण ताकदीने ह्या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी दिल्लीमध्येही आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने राजकारण बाजूला ठेवून पूर्णपणे तुमच्या मागे आहोत, कारण आज शेती ही अडचणीत आलेली आहे. तुम्ही कांद्याचा प्रश्नाचंही पाहिलं असेल, कांद्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोण बोललं असेल तर 4 मी बोलले होते. मी केंद्र सरकारला सांगितलं होतं की जगामध्ये कांदा कमी आहे पण महाराष्ट्रात कांदा जास्त आहे, त्याच्यामुळे जातीने त्याचं लक्ष घाला. तसंच सोयाबीनचं आहे, मी येताना बोर्ड पण बघितले भाव जे तुम्हाला मिळाले, त्यामुळे हा भाव मला तरी मान्य नाही आहे. त्याच्यामुळे शेतीची आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तर पूर्ण ताकदीने तुमच्या भागातली लोकप्रतिनिधी नसली तरी महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून दिल्लीमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते पूर्ण ताकदीने ओम आणि मी नक्की मांडू, एवढीच तुम्हाला ग्वाही देते. आणि ह्या कृतज्ञता समितीचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण सगळे मीटिंग घेऊ आणि ते मार्गी लावण्यासाठी आम्ही सगळे, राजेश भैया, मी, ओम, सगळे तुमच्याबरोबर कटिबद्ध आहोत, एवढीच ग्वाही देऊन आज एका चांगल्या कार्यक्रमाला इथे आपण आमंत्रित केलं, आमचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, ह्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आज विलासरावजींची ही आठवण येते. आणि आज कार्यक्रमाला मला वाटतं पद्मसिंह पाटलांचाही उल्लेख आधीच्या भाषणात झाला, त्यांना आमंत्रण दिलं आहे पण मला वाटतं ते आज त्यांना काही येता आलं नाही, तर त्यांनीही केलेल्या कामाची नोंद ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. या सगळ्यांनी जे काम महाराष्ट्राच्या उभारणीत केलं त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते, कौतुक करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद ताई. कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जे संकट आलं होतं त्या संकटाच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याची जिल्हा परिषदेची जबाबदारी ज्यांनी खांद्यावर घेऊन
अहोरात्र कष्ट करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. ते दिलीपराव देशमुख राज्याच्या विधिमंडळाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अनुराधा दानवे, राज्य सरकारचे मंत्रिमंडळाचे लातूरचे प्रतिनिधी संजय बनसोडे, खासदार सुफियाताई सुरे, खासदार ओमराजे, आमचे ज्येष्ठ सहकारी वृद्धकराव चव्हाण, आमचे सहकारी जीवनराव गोरे, राजेश तोफे, बसवराज पाटील, कैलास पाटील, बसवराज राजलेकर, राहुल मोदे, सुरेश विराजदार, वैद्यनाथ शिंदे, त्र्यंबकराव भिसे या ठिकाणी अगत्यानं उपस्थित असलेले माजी खासदार गोपाळराव पाटील, विद्यार्थी आणि या सगळ्यांच्यासाठी ज्यांनी काम केलं ते शिवाय शांतीराव मुळे, उत्तर मनियार, अन्य सगळे सहकारी बंधुभगिनीनं. आजचा दिवस हा एक प्रकारचा अस्वस्थ करणारा दिवस आहे. मला आठवत आहे की राज्याचा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोण असतो त्याच्या ज्या अनेक जबाबदाऱ्या असतात त्याची एक जबाबदारी ही असते की गणपती विसर्जनाच्या दिवशी शेवटचा गणपती गेल्याशिवाय त्याला विश्रांती घेता येते. आणि त्या 29 तारखेला 30 तारखेला मी जिल्ह्याच्या कलेक्टर आणि GSP यांच्याशी संपर्क साधत होतो. तुमची मिळवणूक संशयी का नाही, शांततेनं झाली का नाही, कुठे काही प्रश्न आहे का, आणि जवळपास सगळीकडची स्थिती चांगली होती, फक्त फरवरीमध्ये काहीतरी विलंब झाला. आणि म्हणून फरवरीच्या दिवशी मी सतत बोलत होतो आणि शेवटी 3:45 सुमाराला फरवरीच्या दिवशीने सांगितलं की आमच्या गणपतीचं विसर्जन झालं. मी ठरवलं आता काही विश्रांती घ्यायला हरकत नाही, झोपायला गेलो आणि अंग टाकतोय त्याच वेळेला माझ्या घराच्या खिडक्या हल्ल्या, घरातलं सामान हल्लं, फर्निचर हल्लं. माझ्या लक्षात आलं की हे भूकंप शक्य नाही. आणि भूकंप म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये कोयनेचं नाव होतं, कोयनेला भूकंप झाला होता, मग तो नुकसानही झालं होतं. आणि म्हणून उशिरानंतर कोयनाला भूकंपाच्या संबंधी माहिती देणारं केंद्र हे महाराष्ट्र सरकारने स्थापन केलं आहे, तिथं फोन केला आणि विचारणा केली की भूकंप झाला याची नोंद तुमच्याकडं आहे का. त्यांचा इथं आमच्याकडनं भूकंप झाला, म्हणजे मग झाला कुठं. त्यांनी भूकंप नोंदणी केंद्राविषयी पुन्हा सखोल माहिती घेतली आणि सांगितलं की लातूर जिल्ह्याच्या किल्ला जिल्हा हा भूकंपाचा मुख्य पॉईंट आहे आणि भूकंप तिथं झालेला आहे. मी विचारच केला नाही, माझ्या अधिकाऱ्यांना उठवलं आणि सांगितलं विलासराव देशमुख साहेब, पदमसिंग पाटील साहेब या दोघांनाही कॉन्टॅक्ट करा, मुख्य सचिवांना कॉन्टॅक्ट करा आणि सांगा की 6:30 आम्हाला विमान पाहिजे आणि विमानानं लातूरला जायचं आहे. आणि आम्ही सुदैवानं इथं पोचलो. किराणी चालो गावात जाताना भयानक होती, घरं फजली, फेसं फजली, काही लोक कणत आहेत,
तुझी रडते आया बहिणी अस्वस्थ आयुष्यात असं संकट कधी पाहू नये अशी स्थिती या किल्ल्यामध्ये पाहिजे. आणि आजूबाजूला काय असं वगैरे वगैरे फिरत होतो आणि लक्षात आलं की एकटा किल्ला दिस नाही, औसा तालुका असेल, उमरगा तालुका असेल आणि आजूबाजूला प्रचंड नुकसान झालंय. हे संकट मानवी संकट नाही आहे, निसर्गाची अवकृप आहे आणि याचं बाहेर फिरायचं असेल तर संबंध राज्य सरकारची सत्ता आणि शक्ती या संकटग्रस्त माणसाच्या मागं उभी केल्याशिवाय आपण यांचं पुनर्वसन करू शकत नाही. आणि म्हणून त्याच दिवशी 2 ते 3 तासामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारीचं बोलून घेते, डॉक्टर्स बोलवले, अन्य सुविधा कशा देता येईल याची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि या पुनर्वसाची प्रक्रिया या वजन सुरू झाली. हे काम एका दिवसाचं काम नव्हतं, जवळपास 3 आठवडे या कामाशिवाय दुसरं काही काम केलं नाही. जवळपास 15 दिवस मी इथंच येऊन राहिलो. माझा मुक्काम सोलापूरच्या सर्किटवर सकाळी 7 वाजता उठायचं आणि सवन दोन्ही जिल्ह्यामध्ये जाऊन रात्री 1, 2, 3 वाजेपर्यंत मुक्कामाला परत जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं. या पद्धतीनं कार्यक्रम आखला. एका गोष्टीचं समाधान की संकट मोठं होतं पण मी या दोन्ही तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला एवढं मोठं संकट आलं असताना सुद्धा त्यांनी धैर्याने या संकटाला तोंड दिलं आणि एक आत्मविश्वास त्यांच्याचा हा त्यांनी दाखवण्याच्या संबंधीचं काम एक प्रकारचं ऐतिहासिक काम त्या काळामध्ये केलं. संकट मोठं होतं, त्याच्यातून काही ना काही ते आणखीन काम करायची गरज होती. सुदैवानं विलासराव देशमुख, पद्मसिंह पाटील यांच्यासारखे सहकारी होते, दोघांच्या जबाबदाऱ्या दिल्या, दोघांच्या 2 जिल्ह्यातली कामं सोपवली आणि बाकी त्यांची साथ त्यांना होती आणि त्याचा परिणाम त्या संकटग्रस्त माणसाला एक प्रकारचा आधार देण्याच्या संबंधीचं काम त्या काळामध्ये आम्ही करू शकलो. मला एका काही अधिकाऱ्यांची आठवण झाली. मला आठवतोय इथं फलिन परदेशी नावाचे ग्रस्त हे बोलते कलेक्टर होते इथं आणि अखंड काम या सगळ्या अधिकाऱ्यांनी केलं. एक दिवशी मी उमरगावनं रात्री 2:30 वाजता लातूरला यायला निघालो आणि 2:30 वाजता रस्त्यात एक बैलगाडीमध्ये तुमचा माणूस झोपलाय हे मला दिसलं. मला असं वाटलं याचं घर दार गेलेलं दिसतंय आणि त्यामुळे हा झोपला इथं. मी गेलो सगळं गाडी थांबवली आणि त्या झोपलेल्या माणसाला उठवलं तर मला लक्षात आलं तो दुसरा तुसरा कुणी नव्हता, तुमचा कलेक्टर होता. दिवसभर कष्ट केले आणि शेवटी थकून रस्त्यातल्या एका बैलगाडीमध्ये रात्रीचे 2 ते 3 तासाची विश्रांती ही घेण्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी अंग टाकलेलं होतं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य हे आहे की संकटावर मात करण्याची ताकद महाराष्ट्राच्या प्रशासन यंत्रणेत आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आज या ठिकाणी बघायला मिळालं. संकट येतात, त्या संकटाला धैर्याने तोंड द्यायचं असतं, आत्मविश्वास धरून द्यायचा नसतो. मला आठवतं की हे संकट आलं आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी कष्ट केले त्याचा परिणाम सगळ्या जगात याची चर्चा झाली. मला स्वतःला युनोमध्ये बोलवलं, जागतिक बँकेत बोलवलं आणि मला सांगितलं गेलं की लातूरचा भूकंप त्याला तोंड तुमच्या यंत्रणाने लोकांनी कसं दिलं यासंबंधीचे तुमचे विचार आम्हाला सांगा.
आणि त्या भागाची भूमिका मी त्या ठिकाणी जाऊन घेतली. पण त्याचा आणखीन एक फायदा झाला, हा सवंत भूकंप झाला कोट्यातून घर लागणार होते आणि एवढी रक्कम त्यावेळेला महाराष्ट्र सरकारकडून नव्हती. सुदैवानं त्यावेळचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी स्वच्छ सांगितलं, बाबासाहेब आज पैशाची चिंता मत करो, मी देखूंगा, वरील बँकेशी बात करूंगा, आपको जितकी चाही रक्कम आहे इतकी या रक्कमचा बंदोबस्त मी करूंगा. आणि मला या ठिकाणी त्यांची आठवण होते की एकंदर या कामाच्यासाठी लागलेली कोट्यावधी रुपयाची रक्कम अक्षरशः 10 दिवसाच्या आत जागतिक बँकेच्याकडून मंजूर करून त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि मला सांगितलं की याच्यात काही कमतरता आली तर हक्काने सांगा, आम्ही फायदेल तसा हक्काची मदत करतो. देशाचे प्रधानमंत्री नरसिंगराव होते, ते या ठिकाणी यायचं म्हणजे भूकंप झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांचा आग्रह होता इथे यायचं. मी त्यांनी सांगितलं अजिबात यायचं. मला बाकीचे अधिकारी म्हणजे की प्रधानमंत्र्यांना तुम्ही यायचं नाही म्हणू सांगतो. मी त्यांना सांगितलं प्रधानमंत्री इथं आले की सगळे अधिकारी त्यांच्या व्यवस्थेला लागतील आणि जी संकटग्रस्त माणसं आहेत, दुःखी आहेत, जखमी झालेली आहेत, त्यांच्याकडे कुणी झुंकून लागणार नाही. आणि म्हणून प्राईम मिनिस्टर नंतर आले तर चालतील, पहिला इथला दुःखी माणूस त्याचं दुःख कमी करण्याच्यासाठी यंत्रणा इकडं तिकडं हलता कामा नये. आणि त्यामुळं प्राईम मिनिस्टरला सुद्धा मी इथं येऊन दिलं नाही. आणि एका ठराविक दिवसाच्या नंतर त्यांना निमंत्रण दिलं, ते इथं आले आणि इथले जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाच्या सोडवणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रकारची मदत केली होती. या गोष्टीचा फायदा झाला, फायदा असा झाला की कुठेही संकट आलं. इथं गेल्याच्या नंतर मुंबईला एक संकट आलं. मला आठवतं की त्या दिवशी शुक्रवारचा दिवस होता आणि मी मंत्रालयामध्ये काम करत होतो. दुपारी 12-12 वाजता माझ्या मंत्रालयाच्या केबिनमध्ये मोठा आवाज आला की काहीतरी खोज व्हावा अशा प्रकारचा. मी मंत्रालयाच्या माझ्या चेंबरमधनं बाहेर बघितलं तर लोक फरत होते. माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. मी मंत्रालयाची खोली शोधली आणि मला सांगण्यात आलं की विमान एअर इंडियाची जी बिल्डिंग आहे मंत्रालयाच्या शेजारची, तिथं बॉम्बस्फोट झाला. तिथं बॉम्बस्फोट झाला तो बॉम्बस्फोट कशामुळे झाला, साधारणतः याचा अंदाज घ्यायचा होता. मी स्वतः जागेवर गेलो, याच्या आधी मी संरक्षण खात्याचा मंत्री होतो आणि त्यामुळं मला स्फोट करण्याच्यासाठी कोणती रसायनं वापरतात याची माहिती होती. आणि तिथं एकंदर चित्र पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं वापरलेलं रसायन हे या देशात होऊ शकत होतं पण लष्कराशिवाय दुसरं कुणी वापरू शकत नाही, हे आजूबाजूच्या देशातून काहीतरी उद्योग केलेलं दिसतो आहे. आणि नंतर पाकिस्तानमधून हे काम झालं या प्रकारची माहिती त्या ठिकाणी आली. आणि शुक्रवारच्या दिवशी त्या ठिकाणी जो बॉम्बस्फोट झाला तो एका ठिकाणी नाही 10 ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. आणि दुर्दैवानं एका समाजाच्या विशिष्ट वर्गाच्या श्रद्धास्थानं आणि कुटुंब यांच्या परिसरात तो दंगा हे स्फोट झाला. पण त्याच्यातून जातीय दंगल होऊ नये म्हणून मी एक निर्णय घेतला. मला विचारलं की हे स्फोट कुठं झाले, 10 ठिकाणं झाले ते खरं मी सांगितलं आणि एक ठिकाण मी खोटं सांगितलं. आणि ते खोटं सांगणारं ते ठिकाण समाजाचे अल्पसंख्याक राहतात त्यांच्या भागातलं होतं आणि तिथंही झालं असं सांगितलं. त्याचा परिणाम हा झाला की मुंबईच्या लोकांना हा स्फोट आणि त्याची किंमत दोन्ही समाजाच्या लोकांना द्यावी लागली हे ध्यानात आलं आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची त्याची प्रतिक्रिया आली नाही आणि त्यामधून मुंबई शांत राहिली. पण
मुंबई ही जगाची एक आर्थिक व्यवहार करणारी महत्त्वाची नगरी म्हणून जगात माहीत असते. तिचा कारभार बंद करून चालला नाही. तो दिवस शुक्रवारचा होता. शुक्रवारी आणि शनिवारी मी आणि मंत्रिमंडळाचे माझे सहकारी आणि मंत्रालयाचे अधिकारी त्यांनी अक्षरशः 48 तास न जवता त्या ठिकाणी काम केलं आणि आम्ही सोमवारी मुंबई शहर आणि त्याचा व्यवहार हा पूर्ण नीचनिचका आहे ही स्थिती निर्माण केली. जगाचे पत्रकार बघायला आले पण त्यांना आश्चर्य वाटतं की इथं 300 लोक गेले लॉन्सेट होते पण एवढं असूनसुद्धा मुंबई नगरी शांत आहे. लोक कामावर जात आहेत, मुलं शाळेत जात आहेत, कॉलेजमध्ये जात आहेत. ही स्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याच्यावर सर्व भारताचं दल हे संकटाला तोंड देणारा देश म्हणून या भारताचा नाव रुकी घ्यावा हे जे चित्र त्या ठिकाणी घडलं आणि त्याचं कारण भूकंपाचा अनुभव जो आम्हाला लोकांना आला त्या अनुभवाचा फायदा आम्ही त्या ठिकाणी केला आणि त्याच्यावर आज तिथली परिस्थिती ही वेगळी झाली. संकट येतात पण त्याची एक नीती असते सगळ्या जगामध्ये. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन. संकट आल्याच्या नंतर जे नुकसान होतं त्याला तोंड देण्याच्या संबंधीची योजनाबद्ध व्यवस्था अशा प्रकारचा तो कार्यक्रम जगात सगळीकडे असतो पण तो आपल्याकडे नव्हता. प्रधानमंत्री होते अटल बिहारी वाजपेयी. त्यांनी बैठक बोलवली, सगळ्या पक्षाचे लोक बोलवले आणि आपल्या देशात हे काम नाही हे कोणत्याही केलं पाहिजे. श्रीमती सोनिया गांधींनी त्या मीटिंगमध्ये सांगितलं की हे काम सरळ स्वारस करू शकतात आणि त्याचं कारण त्यांना किनारीचा अनुभव आहे. चालवतो अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं की हे काम पवारांचा सोपा आणि ते काम माझ्या सोपवलं. 2 वर्ष देशात आणि देशाच्या बाहेर जाऊन यासंबंधीची नीती आम्ही आखली, त्यासंबंधीचा कायदा केला. आज भारतामध्ये कुठेही संकट आलं तर त्याला तोंड देण्याची यंत्रणा आज भारतामध्ये आहे आणि त्याचा उगम हा किल्लारीवरनं झालेला होता त्यामुळे आज जगाला कुठे चिंता नाही. आणि मला अशा अनेक गोष्टी या ठिकाणी सांगतायची. या संकटाच्या काळामध्ये आणखी एक गोष्ट बघायला मिळेल आणि ती म्हणजे मदतीचा ओघ. शेवटी इथे इतकी मदत यायला लागली, चक या ठिकाणी यायला लागले. शेवटी आम्हाला ते थांबवावं लागले. लोकांनी आर्थिक मदत केली, अनेक प्रकारची मदत केली, औषधं दिली, डॉक्टरांसाठी वाल्या, काय हवं असेल त्या सगळ्या गोष्टीची उपलब्धता महाराष्ट्रातनं आणि देशातनं या ठिकाणी आली. घरं बांधायचा कार्यक्रम आम्ही 8व्या दिवशी घ्यायचा ठरवला. घरं बांधायला अनेक लोक पुढे आले, अनेक संस्था पुढे आल्या आणि त्या संस्थांनी जसं शिवसेनेने एक गाव घेतलं तसं काँग्रेस पक्षाने चावशी हे गाव घेतलं, आणखी इतरांनी काही गावं घेतली, काही कारखानदारांनी गावं घेतली, किर्लोस्कर चाचा विजला अनेक लोक या ठिकाणी आले आणि या ठिकाणी सर्व घरं बांधण्याचा एक कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला आणि अक्षरशः 1 वर्षाच्या आत बऱ्याचशा कामाला गती द्यायला आपण यशस्वी झालो हे या ठिकाणी आपण करू शकलो. त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट नंतर लक्षात आलं आणि तो म्हणजे दुर्दैवानं अनेक कुटुंबाची होती की कुटुंबातली कर्ती माणसं गेली आणि लहान मुलं होती. कोण 5 वर्षाचा, कोण 7 वर्षाचा, कोण 9 वर्षाचा. आम्ही त्याची मोजणी केली आणि तो 11 मोठा निघाला. आता या मुलांचं काय करायचं, यांच्याकडे कोण बघणार, आई वडील नाही आहेत त्यांचे. शांतीराम मोठा आमचे खोद्याचे सहकारी होते आणि ते अशा प्रकारच्या कामात लक्ष घालतात. त्यांना बोलवलं आणि सांगितलं की शांतीलाल हे संकट होतं आहे, त्या संकटामध्ये आज जी मुलं लहान सापडलेली आहेत आज त्यांना पुन्हा एकदा उभं करायचं, त्यांना आयुष्यात शिक्षण देऊन
स्वतःच्या पायावर उभं करण्यापर्यंत ही जबाबदारी घ्यायची. त्यांनी जबाबदारी घेतली, इथली मुलं गोळा केली आणि पुण्यामध्ये नेऊन त्यांनी व्यवस्था केली. नंतर एक स्वतंत्र इमारत बांधली आणि त्या ठिकाणी उत्तम शिक्षण आणि निवास या सगळ्या गोष्टीची सोय केली. आज ही जी मुलं शिकून पुढे गेली, संतजात गेली, त्याची माहिती मी घ्यायचा प्रयत्न केला तर काय दिसतं, या एवढ्या मोठ्या संकटातून घरचे पालक नाहीत अशी स्थिती असताना शांतीलाल आणि त्यांचे सरकारी पालक झाले, तिथं पाठवल्यानंतर या सगळ्या मुलांनी उत्तम शिक्षण घेतलं. काही नावं मी तुम्हाला सांगतो. किशोर भोसले नावाचा मुलगा हा एम ए झाला तिथं जाऊन, आणि नंतर सिंगापूरला एक मोठी संस्था आहे त्या संस्थेमध्ये तो आता पदाधिकारी आहे आणि तो या ठिकाणचा आहे. लालाजी साठे तो एम एस सी झाला आणि तो शास्त्रज्ञ म्हणून दिल्लीमध्ये एका सरकारी संस्थेमध्ये काम करतात. लिंबाजी फरताळे श्रीफूत धुळे हा एम सी एस झाला आणि त्याला इंटरनॅशनल क्षेत्रात कर्तृत्वान असं काम केलं म्हणून लँकाचा त्याचा सन्मान करण्यात आला. माधव माने हा एम एस सी झाला आणि 17 रिसर्च पेपर मेडिकल केमिस्ट्री या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी लिहिलं आणि पुण्याला एन सी एल नावाची केंद्र सरकारची संस्था आहे त्या ठिकाणी हे संशोधन केलं. सचिन धोने एम एस सी यांनीसुद्धा नव्या मुंबईमध्ये एका रिसर्च संस्थेत ते काम करतात. मल्लिकार्जुन विराजदार हे बी एस सी झाले आणि पोलीस खात्यात एक वरिष्ठ अधिकारी आहेत. बाबासाहेब कांबळे हे पोलीस खात्यात अधिकारी आहेत. असे अनेक नावं माझ्याकडे आहेत आणि याचा प्रत्येक मुलगा शांतीलालनी इथून नेलं, त्यांना शिकवलं आणि आज ते जीवनामध्ये शिकत शांतीलाल आहेत का या फुले. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत कराव. हे मोठं काम त्यांनी केलं आणि हे काम त्यांनी आता करून थांबले नाही तर हे काम त्यांनी आता इतरत्र सुरू केलं. आज देशातल्या अनेक राज्यामध्ये कुठेही संकट आलं तर तिथलं राज्य सरकार पहिल्यांदा शांतीलालला कॉन्टॅक्ट करतात आणि तुम्ही आणि तुमची संघटना या ठिकाणी मदतीत व्हाता. ते फोनची वाट बघत नाहीत, तातडीने त्या ठिकाणी देतात. त्यांनी स्वतःचा व्यवसाय पूर्ण बंद केला आणि फक्त संकटग्रस्तांना मदत करायची एवढं एकच काम आयुष्याचं त्यांनी घेतलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी करतात. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. मला असं वाटतं शेवटी संकटावर मात करण्याच्यासाठी आणि संकटग्रस्तांना मदत करण्याच्यासाठी दातृत्व असलेला हा जो मोठा वर्ग आहे तो मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे आणि त्यामुळे आपण किती संकट आली तर त्याच्या मात करू शकतो. मला या सगळ्या संकटाच्या काळामध्ये अनेकांची मदत झाली. जीव विलासराव देशमुखांची झाली, डॉक्टर फडणवीसिंग फाटलांची झाली, त्याच्याशिवाय अनेक अधिकारी त्या ठिकाणी काम करत होते आणि त्याशिवाय इथली काही माणसं तीसुद्धा अहोदाचं काम करत होते. आणि म्हणून येतानाच मी चौकशी केली की मी त्या काळात किल्लाजीला आलो की इथल्या लोकांचं कुठलंच दुखणं असलं तर ते सांगायला हे फळसांगे हे खुदा असायचे आणि ते आहेत ना किती वय किती झालं आता वय किती 87 अरे माझ्यापेक्षा 4 वर्षांनी जास्त मी एवढे का थकलाय काम करून थकले दुसरं काही नाही.
पण एकच डॉक्टरांच्यासारखे अनेक लोकांनी कष्ट केले आणि त्यामुळे हे सगळं होऊ शकलं. आजचा हा कार्यक्रम ठरवण्याचा मला माहिती नव्हता. कृतज्ञता सत्कार याची काही आवश्यकता नसते. समाजामध्ये एकदा सार्वजनिक जीवनात तुम्ही फरलात तर लोकांच्याशी बांधिलकी याच्याशी तरतूद कधी करायची नसते. आणि हे संस्कार आम्हा लोकांच्यावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी दिले. चव्हाण साहेबांनी त्यांच्या कालखंडामध्ये कोयनेचा भूकंप झाला त्यावेळेला अहोरात्र त्यांनी काम केलं होतं. आम्ही जो कॉलेजमध्ये शिकत होतो त्यांच्या कामाची पद्धत ही वागण्याच्यासाठी आम्ही तिथं जातही असं पण आम्हा लोकांच्या मनात ती गज बसली. आणि ज्यावेळेस राज्याचे सूत्र आल्याच्या नंतर राज्यात कुठेही सामान्य माणसावर आज जर संकट आलं तर त्या संकटग्रस्तांना मदत करायची ही भूमिका आम्हा लोकांच्या मनात तेव्हापासून झाली होती. हा 30 तारखेचा जो संसदेचा त्र्याण्णवचा जो भूकंप आहे त्याची एक्झॅक्टली वेळ 3:55, त्याची तीव्रता 6.4 42 सेकंद हजे, एकंदर मृत्यू 8,089, जखमी लोक 16,302 लातूर नुकसानामध्ये, नुकसानीची धड बसलेली माणसं 1,83,000, पूर्ण उद्ध्वस्त झालेली गावं 52, अंशतः फर्दर झालेली गावं 2,294, सर्वाधिक बळी सासूर किराजी हे उमरगा तालुक्यातले. आणि मदतीसाठी जे लोक पुढे आले त्याच्यात सहारा, टाटा, वर्ल्ड विजन, SBI, कासार, कॅटेरिक्षा, हडको, केरळ सरकार वगैरे वगैरे. लातूर जिल्ह्यात देणगेदार संस्थेने 10,713 घरं बांधली आणि शासनानं 3,687. याशिवाय शाळा, दवाखाना, समाज मंदिर, कार्यालय, महिला केंद्र, सरकारी संस्था या सगळ्याच्या संबंधी जायचं. अपना घर नावाच्या संस्थेनं 1,000 विद्यार्थी दत्तक घेतले यांच्यासाठी आणि त्यांची व्यवस्था त्यांच्या ठिकाणी केली. ही माहिती एवढ्यासाठी देतो आहे, संकट येतं पण त्या संकटाला मदत करण्याची भावना असलेला वर्ग हा या देशात मोठा आहे, हा आपला ठेवा आहे. या ठेवाच्या संबंधीची कृतज्ञता त्यांच्याबद्दल करायची कृतज्ञता माझ्याबद्दल नाही. माझी तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे, ती जबाबदारी आपण या ठिकाणी फार पाहिली. त्या जबाबदारीला ज्यांनी साथ दिली आणि माणसाला उभं करण्याच्या संबंधीचं ताकद दिली त्या मदतगारांच्या सोबत आपण मान्यता त्यांना दिली पाहिजे. त्यांच्या या दातृत्वाच्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार मानले पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण अगत्यांना आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्याच विशेषतः इथल्या तरुण मंडळींचे की ज्यांनी हा हातच माझ्याकडे केला की तुम्ही या म्हणून या सगळ्या तरुणांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द सोडतो. धन्यवाद.